गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. बघा, आपण कालच्या पिरियड मध्ये या ठिकाणी किंगडम प्लेंटी मधला आपण पहिला गटाचे कॅरेक्टर्स बघितले होते, थॅलोफाइटचे. मी सांगितलं किंगडम प्लेंटीचे पाच छोटे छोटे गट आहेत, त्याला आपण डिव्हिजन म्हणतो, हे तयार झाले. किंगडम प्लेंटी म्हणलं की आपल्याला तीन गुणधर्म पटकन लक्षात यायला पाहिजे. ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर, ऑर्गॅनिझम्स आर युकॅरियोटिक, ऑर्गॅनिझम्स आर ऑटोट्रॉफिक. मग हा कॅरेक्टर धरला तर एवढा मोठा गट झाला, म्हणून आपण सोयीसाठी शास्त्रज्ञांनी पाच गट तयार केले. थॅलोफायटा, अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म. आणि मग त्यातला आपण पहिला गट याच्यामध्ये या ठिकाणी बघितला, तो म्हणजे थॅलोफायटा, अल्गी. त्याचे कॅरेक्टर मी थोडे समराइज करतो. सगळे मोस्टली पाण्यात आहेत, काही दुसऱ्या वनस्पतीवर आहेत, काही अॅनिमलवर आहेत, काही सिम्बायोटिक राहतात लायकेनमध्ये, पण अन्न स्वतःच तयार करतात. युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत, ब्रँचड आहेत, अनब्रँचड आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, अगदी ह्यूज म्हणजे 150 फुटापर्यंत लांबी सुद्धा असणारे केल्प पण आहेत. सेलवॉल सेल्युलोज पासून तयार झालेले असते. अल्गिन आहे, पेक्टिन असे वेगळे पदार्थ आहेत. साठवणुकीचं अन्न स्टार्च किंवा स्टार्चचे स्वरूप म्हणजे लॅमिनेरियन, फ्लोरिडियन या स्वरूपात आहे. त्याचं जे प्रजनन आहे हा वेगळ्या पद्धतीनं होतं, असेक्शुअल आहे, व्हेजिटेटिव्ह आहे आणि सेक्शुअल आहे. तर असाही काही भाग आपण याच्यामध्ये या ठिकाणी पाहिला होता. आणि आज आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. मग मी काल सांगितलं हा जो मोठा गट थॅलोफायटा जो आहे त्याचे आपण तीन गट तयार केले छोटे छोटे. त्याला आपण याच्यामध्ये तीन गटाला नाव दिले होतं, ग्रीन अल्गी, रेड अल्गी आणि ब्राऊन अल्गी. मी याची अल्टरनेटिव्ह नावं लक्षात कशी ठेवायची तेही सांगितलं होतं. ग्रीन अल्गी क्लोरोफायसी, क्लोरोप्लास्ट आपल्याला माहितीये, क्लोरोफिल माहिती, त्याचा रंग हिरवा आहे म्हणून ग्रीन क्लोरोफायसी. रोडोफायसी रेड, रोडोफायसी मध्ये पण पहिलं अक्षर रेड आहे, रेड मध्ये पण पहिलं अक्षर रेड आहे, रेड रोडो. आणि राहिलेला आता काय, ब्राऊन अल्गी, फ्युओफायसी, ते आपोआप लक्षात राहतं. तर असे तीन गट या अल्गीमध्ये याच्यात या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता आपल्याला आज त्याच्या पुढचं याच्यामध्ये या ठिकाणी बघायचं, मग हे गट कसे तयार केलेले, ते राहतात कुठं, युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत, त्याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल काय आहे, क्लोरोफिल कुठल्या टाईपचा आहे, याच्यावरनं या ठिकाणी हे तीन गट तयार झाले. आता यातला आपण काय करूयात, आज पहिला गट याच्यामध्ये या ठिकाणी बघूया, दॅट इज कॉल्ड ऍज द क्लोरोफायसी. आता या क्लोरोफायसीला मी नाव काय दिलं, मी काल सांगितलं ह्याला आपण नाव देतो ग्रीन अल्गी. ग्रीन अल्गी म्हणजे हिरव्या रंगाचं शैवाल. आता हा गट असणारा जो काही अल्गीचा समूह आहे त्याचे काय गुणधर्म दिसतात ते मी तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी सायमल्टेनियसली एक्सप्लेन करत जातो. ओके, तो गट कसा आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करत जातो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा क्लोरोफायसी नावाचा जो गट आहे त्याचे गुणधर्म काय आहेत. पहिल्या लक्षात घ्यायचं, हे जे मेंबर क्लोरोफायसी आहेत ते सगळे मोस्टली फ्रेश वॉटर आहेत, अगदी प्युअर आहेत, ते मराईन आहेत. क्लोरोफायसी मधले बहुतेक सगळे जण गोड्या पाण्यात राहतात, अगदी थोडे जे आहेत ते खाऱ्या पाण्यात राहतात. दुसरं, यातले अगदी थोडे व्हेरी फ्यू युनिसेल्युलर आहेत, पण यातले सगळे बहुतेक सगळे मल्टी सेल्युलर आहेत. एक दोन एक्झाम्पल आहेत, क्लोरेला आणि क्लायमेडोमोनास, हे दोन एक्झाम्पल जर सोडली तर उरलेले सगळे यातले मल्टी सेल्युलर आहेत. पण मी लिहिलंय युनिसेल्युलर आहेत आणि काही याच्यामध्ये या ठिकाणी मल्टी सेल्युलर पण आहेत, काही याच्यामधले या ठिकाणी कोलोनियल पण आहेत. कोलोनियल म्हणजे अशी कॉलनी करून राहतात. होलवॉक्स नावाचं एक्झाम्पल आहे, होलवॉक्स मध्ये काय होतं, अशी कॉलनी तयार झाल्यासारखी दिसतात. चेंडू असतो आपला फुटबॉल, त्या टाईपच्या ठिकाणी कॉलनी त्याची तयार झालेली दिसते. तर असे कोलोनियल पण आहेत, ब्रँचड आहेत, अनब्रँचड आहेत, अशी त्यांची शरीर रचना आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी इथं पाहायला मिळते. ब्रँचड मध्ये ज्याला आपण कारा म्हणूया तो आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी असा पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे बघा, हा दिसतोय, हा पहिला गट दाखवलेला सगळा क्लोरोफिल आहे, क्लोरोफायसी. हे अनब्रँचड स्पायरोगायरा, हे ब्रँचड कारा, हे युनिसेल्युलर जे दिसतंय
हे क्लायमेडोमोनस ओके तर असे या ठिकाणी हे सगळे जे दिसतायत तुम्हाला हे सगळे ग्रीन अलगीचे एक्झाम्पल आहेत. बघा यांचा रंग कसा दिसतोय, हिरवा दिसतोय, कारण त्याच्यामध्ये जे क्लोरोफिल आहे ते ए टाईपचं असतं. ओके तर अनब्रँच कोलोनियल ब्रँच असं यांच्यामधलं स्ट्रक्चर जे असेल ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं यांची जी सेलवॉल आहे ती कशानं तयार झालेली आहे, यांची सेलवॉल तयार झालेली आहे ती म्हणजे सेल्युलोज नावाच्या मटेरियल पासून. सेल्युलोज काय आहे, एक पॉलीसेकेराइड आहे ज्याला तुम्ही मराठीमध्ये बहुवारिक असं म्हणता, पॉलिमर असं म्हणता, त्याच्यापासून तयार झालेली ही सेलवॉल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट कसं असतं, आता हे अन्न तयार करणारे म्हणजे क्लोरोप्लास्ट आला. क्लोरोप्लास्ट वेगळ्या शेपचा आहे, म्हणजे काहींच्या मध्ये असा कप शेपड आहे, काहींच्या मध्ये असा स्टार शेपड आहे. असा कप शेपड पण क्लोरोप्लास्ट आहे, काहींच्या मध्ये असा स्टार शेपड पण क्लोरोप्लास्ट आहे, काहींच्या मध्ये असा रिबन शेपड पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी स्पायरो वगैरे दाखवतो आता फिगर तुम्हाला, त्याच्यामध्ये असा रिबन शेपड पण दिसतो. असे वेगळ्या शेप मधले क्लोरोप्लास्ट जे असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि फोटोसिंथेटिक पिगमेंट जर म्हणले तर यामध्ये क्लोरोफिल ए नावाचा जो काही आहे तो डॉमिनंटली याच्यामध्ये या ठिकाणी सापडतो. आणि त्याचबरोबर क्लोरोफिल बी पण याच्यामध्ये या ठिकाणी सापडतो. म्हणजे क्लोरोफिल ए आणि बी हे फोटोसिंथेटिक पिगमेंट या ठिकाणी आपल्याला याच्यात सापडतात. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये काय सांगितलं जातं, ह्याचे जे हे क्लोरोप्लास्ट आहेत या क्लोरोप्लास्टवर तुम्हाला अशा प्रकारचे पायरेनॉइड दिसतात, याचे छोटे छोटे असे दिसतात, याला पायरेनॉइड म्हणतात. पायरेनॉइड म्हणजे काय, तर प्रोटीनचे अशा प्रकारचे ते स्ट्रक्चर आहेत, प्रोटीननी तयार झालेले स्ट्रक्चर आहेत की जे क्लोरोप्लास्टच्या मेम्ब्रेनवर असतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर इथे मी फिगर तुम्हाला दाखवतो, ही क्लोरोप्लास्टची फिगर आहे, ही शेवटची फिगर बघा. त्या शेवटच्या फिगरमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे जे ठिपके दिसतात, हे काळ्या रंगाचे ठिपके म्हणजे काय आहेत, तर ह्याला म्हणायचं पायरेनॉइड. इथे दाखवले बघा, हे नाव हे काळ्या रंगाचे ठिपके, ह्याला म्हणायचं पायरेनॉइड. ऍक्च्युली हे प्रोटीननी तयार झालेले या प्रकारचे असतात. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही रिझर्व फूड मटेरियल जे असतं, हे रिझर्व फूड मटेरियल कुठल्या स्वरूपात असतं, तर हे रिझर्व फूड मटेरियल यांच्यामध्ये स्टार्चच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी असत. स्टार्च सुद्धा पॉलिमरच आहे, ग्लुकोजच कार्बोहायड्रेटच पॉलिमरच याच्यामध्ये या ठिकाणी याला समजतात. मग याच्यामध्ये स्टार्च आहे, याच्यामध्ये प्रोटीन आहे, म्हणून यातले बहुतेक सगळे जे मेंबर आहेत ते फूड म्हणून वापरता येतात. यातले काही तर असे आहेत ते जे स्पेस फूड म्हणून वापर जातात. स्पेस फूडचा अर्थ आहे अंतराळामध्ये वापरलं गेलेलं अन्न. उदाहरणार्थ क्लोरेला याच्यामध्ये असा एक आहे की जो अंतराळवीर, जेव्हा तिथं आपल्याला अंतराळ जे काय असतात त्यांना आपलं रेग्युलर अन्न खायला येत नसतं, ग्रॅव्हिटी वगैरे असे बरेचसे तिथे प्रकार असतात. मग अशा वेळेस प्रोटीनची रिक्वायरमेंट, कार्बोहायड्रेटची रिक्वायरमेंट कम्प्लीट व्हावी म्हणून हे क्लोरोफायसी त्यांना खायला दिले जातात, ते फूड म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी वापरलं जातं. आता याची एक्झाम्पल्स काय आहेत, याची एक्झाम्पलची पण मी लिस्ट करतो. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल सांगितलं जातं ते म्हणजे क्लोरेला. दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये आहे ते म्हणजे क्लायमेडोमोनास. तिसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्पायरोगायरा. चौथं एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी जे सांगतात ते म्हणजे युलोथ्रिक्स. पाचवं एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं ते म्हणजे या ठिकाणी होलवॉक्स. कारा पण याच्यामध्ये आहे, क्लोरेला आहे, क्लायमेडोमोनास आहे, आणि कारा पण याच्यामध्ये या ठिकाणी सांगितला जातो. तर असे हे एवढे सगळे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला ह्या क्लोरोफायसीमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. तर हे एक्झाम्पल बघा, क्लोरेला क्लायमेडोमोनास युनिसेल्युलर आहे, स्पायरोगायरा फिलामेंटस आहे अनब्रँचड, पण कारा फिलामेंटस ब्रँचड आहे, युलोथ्रिक्स पुन्हा अनब्रँचड येतं, वॉलवॉक्स कोलोनियल या कॅटेगरीमध्ये येतात. आता इथं जर आपण याच्यामध्ये बघितलं तर इथं ही नावं लक्षात ठेवायसाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला देतो. काय केलंय, मी सगळी नावं ओळीत लिहिलीत आणि आता ह्यातली पहिली अक्षरं घेतो. पहिल्या अक्षरापासून तयार काय झालं,
CCSUV हे कोडवर्ड तुम्हाला मिळाला. CCSUV चा अर्थ काय आहे? सी फॉर क्लोरेला और क्लायमेडोमोनस किंवा कार यातलं कुठलंही दोन घ्या. एस फॉर स्पायरोवेरा, यू फॉर इलोथ्रिक्स अँड व्ही फॉर होल. आता एसयूव्ही हा शब्द आपल्याला खूप माहित झालाय. एसयूव्ही म्हणजे ज्याला स्पोर्ट युटिलिटी व्हेकल म्हणतो आपण, गाडीतला तो प्रकार आहे एक मोठा, तर त्याला एसयूव्ही म्हणतात. त्याच्यावर मी थोडं एक शॉर्टकी तयार केली आहे. CCSUV हा एक शब्द लक्षात ठेवला तर हे सगळं क्लोरोफायसी ते एक्झाम्पल लक्षात राहतात. तर क्लोरोफायसी काय आहे बघा, ग्रीन अल्गी गोड्यात राहतात, मराईन मध्ये पण राहतात, युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, ब्रँच आहेत, कॉलोनियल आहेत, अनब्रँच आहेत, सेलवॉल सेल्युलोज पासून तयार झालेले असते. क्लोरोप्लास्ट वेगळ्या शेपचा आहे, त्याच्यावर पायरेनॉइड असतात प्रोटीनचे. क्लोरोफिल ए आणि बी कंपल्सरी असतं. रिझर्व फूड म्हटलं स्टार्च आहे, अन्न म्हणून वापरले जातात. स्पेस फूड मी सांगितलं, क्लोरेला वापरला जातो. आणि एक्झाम्पल क्लोरेला क्लायमेडोमोनस किंवा कारा स्पायरोवेरा इलोथ्रिक्स आणि होलवर्ट्स CCSUV असं याच्यामध्ये लिहिले. हा झाला पहिला गट, दॅट इज कॉल्ड द क्लोरोफायसी. आता मी याचा दुसरा गट याच्यामध्ये या ठिकाणी करतो तयार असाच, तो म्हणजे आहे फिओफायसी. तर आता दुसरा गट मी याच्यामध्ये या ठिकाणी जो लिहितो दॅट इज कॉल्ड एज द फिओफायसी. आता फिओफायसीचं वैशिष्ट्य काय होत? हा जो फिओफायसी जो आहे याला आपण नाव देतो ब्राऊन अल्गी. बघा मी याला नाव काय दिलंय. हा जो काही याच्यामध्ये असणारा जो क्लोरोफायसी जो काही इथं असणारा जो ब्राऊन अल्गी जो लिहिला आहे, त्या ब्राऊन अल्गीला मी नाव दिलंय फिओफायसी. फिओफायसी हे नाव का पडलंय? कारण त्याच्यामध्ये एक फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे की त्याला फ्युकोझॅन्थिन असं याच्यामध्ये म्हणतात. या फ्युकोझॅन्थिन वर्ण या ठिकाणी याला नाव दिलंय फिओफायसी. थोडक्यात लक्षात घ्या, हे जे काही कलर आहेत हे त्या फोटोसिंथेटिक पिगमेंट वरून आलेले असतात. प्रकाश संश्लेषण करणारे जे पिगमेंट आहेत त्याच्यावरनं याला या ठिकाणी अशी नाव पडलेली असतात. तर हा फिओफायसी. आता फिओफायसीचं वैशिष्ट्य काय बघा. पहिलं, हे मोस्टली मराईन आहेत. यातले बहुतेक 99% मेंबर हे आपल्याला समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे हा पहिला फरक. इथं मी लिहिले फ्रेश वॉटर पण आहे मराईन. इथं मोस्टली फ्रेश वॉटर आहेत, अगदी थोडे मराईन आहेत. इथं उलट आहे, मोस्टली मराईन आहेत, अगदी एखाद दुसरं आपल्याला फ्रेश वॉटर मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. रेअरली फ्रेश वॉटर असायच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात. स्ट्रक्चर कसं आहे? ब्रँचड अशा प्रकारचे त्यांच्या बॉडी आहेत. म्हणजे मल्टीसेल्युलर तर आले पण ब्रँचड आहेत. फिलामेंटस ज्याला आपण म्हणूया त्या प्रकारचे या ठिकाणी स्ट्रक्चर जे असेल ते आपल्याला याच्यामध्ये इथं पाहायला मिळतं. तर तो एक भाग यांच्यामध्ये आहे. महत्वाचं म्हणजे यांची जी काही सेलवॉल आहे, ही सेलवॉल सेल्युलोजनी तर तयार झालेली आहेच, प्लस इथं अल्गिन नावाचा एक जो काही भाग आहे तोही भाग यांच्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे सेल्युलोज प्लस अल्गिन हे जे काही या ठिकाणी दिसतंय, अल्गिन नावाचं ऍडिशनल आहे. इथं मी काय लिहिलंय बघा, इथं लिहिलंय फक्त सेल्युलोज. आता इथं सेल्युलोज आणि काय वाढलेलं आहे? अल्गिन. हे याच्यामध्ये या ठिकाणी इथं दिसतंय. पुढं ह्याच्यामध्ये जे काही फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत क्लोरोफिल, ते कुठले आहेत? तर इथं क्लोरोफिल ए कंपल्सरी आहे. इथं मी लिहिलंय क्लोरोफिल ए आणि बी. आता इथं काय आहे? क्लोरोफिल ए आणि सी असतो. म्हणजे आता एक वाढला, एक ए तर फिक्स ठेवला, इथं बी होता पुढचा गट आहे म्हणून मी एक मी पुढे गेलो सी. जेव्हा मी इकडे जाईल तेव्हा ए आणि डी असं सिक्वेन्स लक्षात ठेवायला सोपं आहे. क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, ए बी, ए सी आणि ए डी, ए कॉमन आलं, बी सी डी आलं लक्षात. तर हा क्लोरोफिल जो आहे तो ए आणि सी या टाईपचा असतो. रिझर्व फूड मटेरियल, साठवणुकीचं जे अन्न आहे ते याच्यामध्ये लॅमिनॅरियन स्टार्च नावाचं असतं. म्हणजे स्टार्च जो स्वरूप आहे फक्त त्याला लॅमिनॅरिन असं म्हणतात, मॅनिटॉल पण म्हणतात. या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे रिझर्व फूड मटेरियल असतं. साठवणुकीचं अन्न जे असेल त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचा फरक काय, त्यांची जी शरीररचना असते त्या शरीररचनेमध्ये काय दिसतं तर बॉडी थोडीशी वेगळी असते. म्हणजे उदाहरणार्थ इथं मी एक दाखवतो काय दिसतं,
हे अशा प्रकारचे रूट सारखं होल्ड फास्ट असत. त्याच्यानंतर हा देटा सारखा असणारा जो भाग आहे त्याला स्टाइप म्हणतात, आणि हा पानासारखा जो भाग आहे याला फ्रॉन्ड असं म्हणतात किंवा लॅमिना. फ्रॉन्ड पण म्हणतात, पण आता पुस्तकात दिलेलं नाव आहे लॅमिना. तर हे भाग लक्षात घ्या, म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला, शरीर रचना यांच्यापेक्षा थोडीशी जास्त सुधारित आहे अशी रचना यांच्यामध्ये दिसते. हा सगळ्यात महत्वाचा फरक. आणि याचं वैशिष्ट्य काय असतं, तर याचे जे काही या ठिकाणी लांबी जर बघितली, म्हणजे उदाहरणार्थ ह्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे सर्ग्यासन नावाचं. सर्ग्यासनची लांबी मी सांगितलं की अशी लांबी त्याची साधारणपणे 100 ते 150 फूट असते. म्हणजे सगळ्यात मोठ्या साईजचे जे आहेत ते हे ब्राऊन अल्गी या कॅटेगरीमध्ये असणारे येऊ शकतात. हा एक भाग याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. मग याच्यामध्ये काय, तर ह्याच्यातले जे काही मेंबर आहेत ह्याच्यापासून एक हायड्रोकोलॉइड नावाचा एक सबस्टन्स जो आहे तो हायड्रोकोलॉइड नावाचा सबस्टन्स मिळवतात. तो केमिकली इम्पॉर्टंट आहे, तो औषध निर्माण वगैरे या प्रक्रियेमध्ये काही उद्योगामध्ये हा हायड्रोकोलॉइड असेल तो याच्यामध्ये उपयोगाला येतो. तर हा झाला आपला दुसरा गट. आता सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की इथं क्लोरोफिल आहे, ए आणि सी आहे, आणि इथं मी ऍडिशनल लिहितो एक सबस्टन्स नाव फ्युकोझॅन्थिन. आणि या फ्युकोझॅन्थिन मुळेच त्याला ऍक्च्युली फिओफायसे असं म्हणतात. फ्युको आणि फिओ ह्याचाच कलर ब्राऊन असतो, म्हणून या अल्गीचा कलर ब्राऊन आहे हे लक्षात घ्या. इथं क्लोरोफिल ए आणि बी दोन्ही ग्रीन आहेत म्हणून याचा कलर ग्रीन आहे. इथं क्लोरोफिल ए आणि सी आहे पण हे असल्यामुळे ह्याचा कलर ब्राऊन असल्यामुळं ह्याला ब्राऊन अल्गी असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात. मग याची एक्झाम्पल कुठली कुठली आहेत ती ही मी एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी लिहितो. या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी सांगतात ते म्हणजे सर्ग्यासम. सर्ग्यासम एक याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं. हे पहिलं एक्झाम्पल लक्षात घ्या, एक्झाम्पल आहे सर्ग्यासम. दुसरं याच्यामध्ये आहे ते म्हणजे एक्टोकार्पस. एक्टोकार्पस जो आहे तोही याच्यामधलं एक एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं. तिसरं म्हणजे याच्यामधलं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे लॅमिनॅरिया. लॅमिनॅरिया सुद्धा याच्यामधलं एक्झाम्पल याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं ते म्हणजे एफ वर्ण असणार एक दॅट इज कॉल्ड एज द फ्युकस. जे फ्युकस आहे ते फ्युकस याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं. मग आता हे सुद्धा लक्षात ठेवणं सोपं आहे. एस ई एल आणि एफ एक शब्द लक्षात ठेवला तुम्ही, सेल्फी. ह्या सेल्फीतलं फक्त काय करायचं, ह्याला गोल करायचं किंवा सेल्फ असं लक्षात ठेवलं तर चालतं. एस ई एल एफ सोपं करा, सेल्फ असं लक्षात ठेव. सेल्फ हा शब्द तयार झाला. सेल्फ वर्ण सर्ग्यासम, एक्टोकार्पस, लॅमिनेरिया आणि फ्युकस हे लक्षात घ्या. तर हा दुसरा गट झाला फिओफायसी, की ज्याच्यामध्ये आपल्याला हे फरक दिसतात. काय फरक दिसले मी तुम्हाला अंडरलाईन करून लाल याच्यामध्ये सांगतो. पहिला फरक दिसला तो म्हणजे काय, तर हे मोस्टली फ्रेश वॉटर आहेत, हे अगदी फ्यू मराईन आहेत, इथं मात्र मोस्टली मराईन आहेत. हा पहिला फरक. इथं युनिसेल्युलर होते, इथं युनिसेल्युलर नाहीत, ब्रँच आणि फिलामेंटस आहेत. इथं फक्त सेल्युलोज होतं, इथं अल्गिन आलं. इथं क्लोरोफिल ए आणि बी होते, इथं ए आणि सी आलं आणि फ्युकोझॅन्थिन आलं. इथं रिझर्व फूड मटेरियल या ठिकाणी स्टार्च हे होतं, लॅमिनेरियन आणि मॅनिटॉल स्टार्च हे स्वरूप आहेत. याच्यापेक्षा इथं ऍडिशनल फरक झाला, बॉडीला लॅमिना स्टाफ आणि होल्ड फर्स्ट असे काही भाग तयार झाले, याच्या सहाय्याने जमिनीला कुत्रे अटॅच होईल, हे अन्न तयार करेल, हा देटासारखा भाग आहे असं आपण म्हणूया. आणि इथं हायड्रोकोलाइड नावाचे एक भाग असतात, म्हणजे इथं मी पायरेनॉइड लिहिलं तसं इथं हायड्रोकोलाइड नावाचा एक सबस्टन्स तयार होतो. आणि एक्झाम्पल आहेत सेल्फ नावाने लिहिलेत मी. तर हे झालं दुसरा गट, याला आपण याच्यामध्ये म्हणूयात क्लोरोफायसी. आता एक तिसरा गट आपण असाच कम्प्लीट करूयात, म्हणजे हा जो काही तिसरा जो काही आपल्याला गट आहे तो संपवता येईल. तिसरा गट याच्यामधला जो दिलेला आहे तो म्हणजे आहे दॅट इज कॉल्ड एज द रोडोफायसी. आता रोडोफायसीला मी सांगितलंय, रोडोफायसीला नाव दिलंय रेड अल्गा. का बरं रेड अल्गा, कारण त्याच्यामध्ये रेड कलरचं एक पिगमेंट आहे फायको इरॅथ्री, मी लिहिणार आहे नंतर ते, त्यामुळे ह्याला रेड अल्गा म्हणतात. याचा कलरच लाल अशा प्रकारचा असतो. मग याची वैशिष्ट्य काय आहे,
तर रेड अल्गीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर यातले बहुतेक सगळे जे आहेत हे मराईन आहेत, अगदी काही जे आहेत ते फ्रेश वॉटर पण आहेत. हा पहिला फरक लक्षात घ्यायचा. दुसरं म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी काय, प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, म्हणजे या दोघांच्यापेक्षा थोडी अजून विकसितच आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल ए आहे आणि इथं ऍडिशनल असतो तो म्हणजे डी. प्लस इथं अजून एक आहे त्याला म्हणतात फायको इरॅथ्रिन, आणि या फायको इरॅथ्रिन वरनं याचा रंग असेल तो लालसर अशा प्रकारचा या ठिकाणी झालेला असतो. सेलवॉल जे आहे ही सेलवॉल सेल्युलोज तर तयार आहेच, प्लस इथं एक अजून ऍडिशनल सबस्टन्स असतो ज्याला पेक्टिन म्हणतात, त्याने तयार झालेली सेलवॉल आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी इथं पाहायला मिळते. म्हणजे इथं सेल्युलोज सेल्युलोजची, इथं सेल्युलोज आली की नाही, इथं सेल्युलोज आणि पेक्टिनची आली, इथं क्लोरोफिल ए बी, इथं ए सी आणि इथं ए डी, हा फरक याच्यामध्ये सायमल्टेनियसली लक्षात ठेवा. रिझर्व फूड मटेरियल जे आहे साठवणुकीचं अन्न हे फ्लोरिडियन स्टार्च असत. इथं स्टार्च आहे, इथं लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल, इथं ऍडिशनल वाढलं नवीन नाव फ्लोरिडियन स्टार्च. हा एक फरक याच्यामध्ये या ठिकाणी सांगता येतो. आणि याच्यामधून एक इकॉनॉमिक प्रॉडक्ट मिळवतो त्याला म्हणतात सॉलिडिफाईंग एजंट. आणि हा सॉलिडिफाईंग एजंट इथं एका नावाने ओळखलं, त्याला म्हणतात आगार आगार. मग हे आगार आगार काय, तर ह्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल आपण बघणार आहे, ग्रॅसिलेरी आणि जेलिडियम, मी ते लिहिणार आहे नंतर. याच्यापासून हा आगार मिळवतो. आगार म्हणजे अशी पांढरी पावडर असल्यासारखी असते. समजा आपण एक टेस्ट ट्यूब भरून पाणी घेतलं आणि त्यात एक फक्त चिमटभर ती आगार टाकली तर ती चिमटभर आगारची पावडर सगळं पाणी शोषून घेते. याला म्हणायचं सॉलिडिफाईंग एजंट. टिश्यू कल्चरमध्ये वगैरे हे वापरलं जातं, जॅम जेली आईस्क्रीम मध्ये सध्या वापरलं जातं, याला आगार म्हणतात. आगार आगार हे रेड अल्गीचा एक प्रोडक्ट म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी समजला जातो. आता या फिगर बघा, म्हणजे लक्षात येतील. या रेड अल्गी या फिगर आहेत बघा, दिसतात का बघा, ह्या रेड अल्गी इथे तुम्हाला दिसतात. ओके, तर ह्या रेड कलरच्या दिसतात का नाही बघा, ह्या रेड कलरच्या आणि ह्या ब्राऊन कलरच्या, म्हणून याला ब्राऊन अल्गी असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं. तर रेड अल्गी ब्राऊन अल्गी म्हणजे एक्झाम्पल काय आहेत, तर अगदी सोपी एक्झाम्पल याच्यामध्ये मी लिहितो, ती एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायला सोपं जाईल. मी इथं चार ओळीनं शब्द लिहिलेत पीजी पीजी, याच्यावरून तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात ठेवणं सोपं जाईल. पहिला पी आहे पॉर्फायरा, जी आहे जेलिडियम. दुसरा पी याच्यामध्ये या ठिकाणी जो येतो तो पॉली सिफोनिया, आणि दुसरा जी जो आहे तो ग्रॅसिलॅरिया येतो. म्हणजे इथं लक्षात ठेवायला तुम्ही पीजी पीजी असं जर एक शॉर्टकट तयार केला तर हे सगळं लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं जात आहे. तर हे झालं ग्रीन, हे ब्राऊन आणि हा रेड अल्गी. शरीराची रचना जसं आपण इकडे जाऊ तसं कॉम्प्लेक्स होत जाते, वाढत जाते शरीर रचना. इथं फ्रेश वॉटर आहेत मोस्टली, इथं कमी फ्रेश वॉटर आहेत, मराय नाही इथंही तसंच आहे. आणि पिगमेंट बघा ए बी ए सी ए डी, सेल्युलोज फ्लोरिडियन मॅनिटॉल, सॉरी लॅमिनेरियन मॅनिटॉल नाही तर फ्लोरिडियन, सेल्युलोज किंवा हे जे काय होतं तुम्ही सांगितले फ्युकोझॅन्थिन, इथं फायकोइरॅथ्रिन, इथं फक्त क्लोरोफिल ए बी. त्यानंतर इथं पायरेनॉइड आहे, इथं या ठिकाणी एक सबस्टन्स मिळाला हायड्रोकोलाइड, इथं ऍडिशनल लिहिलाय तो म्हणजे आगार आगार. आणि ह्या सगळ्यांची एक्झाम्पल्स. ओके, थँक्यू.